रामकृष्ण आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आज मी तुम्हाला ही जी तुम्ही बॅग बघत आहेत ह्या बॅगची संपूर्ण कटिंग व स्टिचिंग स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। एकदम रेडीमेड सारखी आपली इथं बॅग तयार झालेली आहे। तर हे बघा, आता इथं मी तुम्हाला संपूर्ण पार्ट दाखवत आहे। 13x23 आपल्याला एक पीस कट करायचा आहे। मी इथं रेगझिनचं कापड घेतलेलं आहे, याच्याने बॅग एकदम छान अशी बनते। तुम्ही इथं सिंपल असं तुमच्याकडे जो कापड अवेलेबल असेल तो घेऊ शकता व स्पंज लावून त्याला तयार करू शकता। त्यानंतर आपण 8x13 एक पीस घेतलेलं आहे। तसंच आता आपण इथं घेतलेलं आहे बरोबर 5.5x7.5 दोन पीस घेतलेले आहेत आपण। तर आपण सर्व जे मी तुम्हाला दाखवत आहे त्यांना मी सारख्याच त्याच मापाचा अस्तरसुद्धा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला हे बन बनवायचे आहे, त्यासाठी 23x28 आपल्याला दोन बेल्ट काढायचे आहेत बॅगला बेल्ट लावण्यासाठी। तसंच आपल्याला 4 रनर लागणार आहेत, त्यानंतर 4 शो बटन मी घेतलेले आहेत व 2 चेन घेतलेले आहेत बरोबर 13x13। आता आपण काय केलं, इथं हे जे अस्तर आहे ते यांना टच करून घेतलेलं आहे। तसंच आता आपण ह्या पीसलासुद्धा अस्तर टच करून घेणार आहे। त्यानंतर आता आपलं इथं आपल्याला बरोबर असं सेंटर काढायचं आहे त्याचं व मधून आपल्याला याला कट लावून घ्यायचं आहे। मधून कट करून आपल्याला व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे अस्तर लावून झाल्यानंतर। त्यानंतर आता आपल्याला जिथं कट लावलेलं आहे तिथं आपल्याला ही जी चेन आहे ती लावायची आहे। चेनची सिधी बाजू खालच्या बाजूला गेलेली आहे, उलट आपल्याला वरून दिसत असते, अशा पद्धतीने आपल्याला ही जी चेन आहे ती इथं लावून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपल्याला इथं दापटीप टाकून घ्यायची आहे, चेनवरती दापटीप टाकायची आहे, कारण आपण ज्यावेळेस रनर ओढू तेव्हा ते आतमध्ये नको यायला त्यासाठी। तर मी बघा उलटवून घेतलेलं आहे, कारण रेगझिनचं कापड थोडंसं कडक असतो त्यासाठी आपण त्याला उलटवून मी उलट बाजूने दापटीप टाकून घेतलेली आहे। आपण शिध्या बाजूनेसुद्धा इथं दापटीप टाकू शकतो। तसंच आता हे जे दुसरं पार्ट आहे ते सुद्धा मी इथं जोडून घेत आहे। व्यवस्थित आपल्याला चेनवरती टीप टाकायची आहे एकदम छान प्रकारे। तसंच आता यालासुद्धा आपल्याला दापटीप टाकून एकदम छान अशी फिनिशिंग करायची आहे। आपली जी चेन असते ती व्यवस्थित अशी लावायची असते, आपल्याला दापटीप आपल्याला टाकायची असते। हे बघा, आता चेन लावून झाल्यानंतर आता मी रनर टाकून घेत आहे, एक इकडून व एक इकडून असे दोघं रनर आपण टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला आता हे जे 5.5x7.5 पीस होते त्याला सेंटर काढायचं आहे। आपल्याला सेंटर काढून झाल्यानंतर मी आता याला खालच्या बाजूला असं वाकून घेतलेलं आहे व त्यानंतर आपल्याला तिथं नॉर्मल असे टोक काढून घ्यायचे आहेत, म्हणजे गोलाकार द्यायचा आहे। सारखेच मी दोघं पार्ट तयार केले। सेंटर काढलेली बाजू आपण बरोबर चेनवरती ठेवलेली आहे, चेनवर आपली सेंटरची बाजू ठेवायची व त्याच्यावरून टीप टाकून आता आपल्याला तिथं दापटीप टाकून घ्यायची आहे। इथंसुद्धा आपल्याला एकदम छानपैकी अशी दापटीप टाकायची आहे। तर आपले हे जे दोघं पार्ट आहेत ते आपल्याला सारख्याच पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। हे चेनवाले पार्ट आपल्याला हे छोटे छोटे पार्ट लावून घ्यायचे असतात। तर तुम्ही इथं असं सिम्पलवालं पीससुद्धा घेऊ शकता व त्याला स्पंज लावून अस्तर लावून तुम्ही अशा प्रकारे बॅग तयार करू शकता। तसंच आता आपलं हे मोठं पार्ट जे आहे 13x23 ते मी इथं घेतलेलं आहे। तर त्याला काय करायचं आहे, आपल्याला 3 इंच असं मोजायचं आहे, वरून 3 इंच मोजून आपल्याला तिथं एक सरळ एक लाईन बनवायची आहे व तिथं आपल्याला कट लावून घ्यायचं आहे। बरोबर 3 इंच आपल्याला मोजून तिथं कट लावायचं आहे। इथं आता आपण चेन लावून घेणार आहेत। एक जी आपण चेन अजून घेतलेली होती ती चेन आता आपण इथं लावून घेऊ। तर चेनची सिधी बाजू आपल्याला खाली टाकायची असते। आता आपण जसं बघितलंच तसेच प्रमाणे आपल्याला इथं सुद्धा लावून घ्यायची आहे सारख्या पद्धतीने। तर हा जो कापड आहे तो स्पेशल बॅगांसाठी, जसं स्पर्स पर्स वगैरे आपण असं सर्व काही याच्यापासून बनवू शकतो, याच्याने एकदम छान असा लुक येतो आपल्या कपड्याला। तर हा रेगझिनचा आहे, याची दोरे धागे अशी निघत नाही म्हणून मी याला फक्त सिंपल एकच अस्तर घेतलेलं आहे। ते पण अस्तर मी जे लावलेलं आहे ते बॅगांना जे लावतात तेच अस्तर मी इथे याला वापरून घेत आहे। तुम्ही तुमच्याकडे कॉटनचं अस्तर असेल तरीसुद्धा तुम्ही त्याची बॅग एकदम छान प्रकारे अशी बनवू शकता। तर आता आपल्याला चेन वरचं पार्टसुद्धा जोडून झाल्यानंतर आपल्याला आता बघा, मी इथं वरून तुम्हाला दापटीप टाकून दाखवत आहे। खालचा जोड आपल्याला तिकडे करायचा असतो व त्याच्यावरूनच आपल्याला दापटीप टाकायची असते एकदम फिनिशिंगमध्ये। त्यानंतर आता आपण रनर टाकून घेऊ, एक इकडून व एक इकडून। आता हे रनर आपल्याला दोघं जवळ न भिडवता थोडेसे साईडलाच राहू द्यायचे आहेत।
तसंच आता आपण इथं अस्तर याला टच करून घेतलेला आहे। संपूर्ण अस्तरभर मी एकदम छान अशी स्टिचिंग केली। तसंच आता इथं आपल्याला 12 इंचावर मार्किंग करायची आहे। 12 केली तरी चालेल किंवा सेंटर काढून तुम्ही मध्येच शिलाई टाकली एक तरी चालतं आपल्याला। आपलं हे जे मोठं मेन पार्ट आहे बॅगचं त्याला, की जेणेकरून आपण जे चेन लावली त्याचं पॉकेट इथं तयार होऊन जाईल अशा प्रकारे। आता आपल्याला सेंटर काढायचं आहे। सेंटर काढून आपल्याला इथं सेंटर पॉईंट लावायचा आहे। तसंच आता आपण जिथं टिप टाकली खाली तिथंसुद्धा आपल्याला सेंटर काढून पॉईंट लावायचा आहे व हे दोघं पॉईंट मॅच करत आपल्याला एक सरळ अशी लाईन इथे आखून घ्यायची आहे। आता लाईन आखून झाल्यानंतर मी काय केलेलं आहे, सिंपल असा जो कॉटनचा कापड आहे आपला काळ्या रंगाचा तोच घेतलेला आहे इथं, व त्या कापडचा आपण इथं अशा पद्धतीने वाढून त्याला दुमड करून पट्टी लावून घेणार आहेत। जिथपर्यंत आपण शिलाई टाकून घेतली आहे तिथपर्यंत खालूनसुद्धा मी फोल्ड करून घेतलेला आहे। तसंच आता आपल्याला इकडच्या बाजूलासुद्धा वाढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ही जी पट्टी आहे ती अगदी फिनिशिंगमध्ये अशी लावून घ्यायची आहे। तर ही पट्टी लावून झाल्यानंतर आपण जी चेन लावून घेतलेली आहे त्या चेनचे आपले बरोबर 2 पॉकेट असे तयार होणार आहेत। तुम्ही बघू शकता आता शिलाई लावल्यानंतर आपले 2 पार्ट बरोबर तिथं तयार झालेले आहेत। इकडचं पार्टमधलं इकडे जाणार नाही किंवा इकडचं पॉकेटमधलं इकडे येणार नाही, असे आपले 2 पॉकेट इथं तयार झाले। आता आपण बेल्ट घेतलेला आहे, तर बेल्टला मी एक फोल्ड केला, अजून एक फोल्ड करून आपण त्याच्यावरून टिप टाकून घेऊ। आपलं हे रेगजिनचं कापड असल्यामुळे याचे दोरे धागे निघणार नाही, म्हणून आपल्याला अशाच पद्धतीने याला फोल्ड करायचं आहे। अजून एक महत्त्वाचं असं लक्षात घ्यायचं की आपण हे जे आहे खूप जाड कापड असतं, तर आपल्याला जी शिलाई असते आपली शिलाईची सेटिंग 5 नंबरवरती करायची असते, म्हणजे टाकी आपल्याला वाढून घ्यायची आहे तिथं, तेव्हाच आपली ही बॅग एकदम छान प्रकारे शिवली जाते। दोघं बाजूंना आपण टिप टाकून घेतली बेल्टवरती। बेल्टाची जी उंची आहे ती तुम्ही बघू शकता, मी डबलमध्ये केलेलं आहे, मोजून बघा 14 येत आहे, म्हणजे आपला 28 इंचाचा हा बेल्ट आहे। त्यानंतर आता आपल्याला हे जे चेनचं मोठं पार्ट आहे त्याला सेंटर काढायचं आहे, व सेंटर काढून तिथून आपल्याला 2.5 इंच इकडे व 2.5 इंच तिकडे असं मोजायचं आहे बेल्ट लावण्यासाठी। बेल्ट आता आपल्याला तिथून अशा पद्धतीने लावायचं आहे, तर बेल्ट लावताना बेल्टमध्ये पीठ पडायला नको अशी काळजी घेत आपल्याला बेल्ट लावायचा असतो। व्यवस्थित बघायचं व अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे। दोघं बाजूंना आपल्याला सारख्याच पद्धतीने बेल्ट लावून घ्यायचं आहे। एकदम परफेक्ट असं आपण इथे बेल्ट लावून घेतलेलं आहे। खूप सिंपल असं आपलं हे बॅग शिवायचंसुद्धा, तुम्ही फक्त लक्षपूर्वक बघत चाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता आपले हे जे चेन लावलेलं जे पार्ट आहे पॉकेटवालं ते आपल्याला इथं घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण तेच एक पार्ट इथं टच करून घेणार आहे, एका बाजूलाच आपल्याला हे टच करायचं आहे। नीट लक्षपूर्वक बघायचं, स्किप न करता, म्हणजे तुम्हालासुद्धा बॅग कटिंग करता येईल व शिवतासुद्धा येईल। आता आपण डबल टिप टाकून घेतलेली आहे। डबल टिप टाकून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं धरायचं आहे व तिथं आता आपल्याला टिप टाकायची आहे। आता आपला जो बॅग आहे त्या बॅगचा लुक इथं येणार आहे व्यवस्थित। आता आपण जे छोटं पार्ट होतं आपलं 5.5 x 7.5 त्या पार्टला आपण राऊंड शेप दिलेला होता, तर तेच पार्ट आपण इथं घेतलेलं आहे व आपलं मोठं जे पार्ट आहे बॅगचं ते हे दोघं मिळून आपल्याला दोघांवरती बरोबर 1/4 इंचावरून टिप टाकायची आहे। अशा राऊंड शेपमध्ये आपण तिथं आता टिप टाकून घेत आहेत। तर आपण जे चौकोन म्हणजे चौकोन त्याला कोणे होते तसं जरी राहू दिलं तरी चालतं, याला बॉटम अजून खूप सुंदर असं तयार होतं, म्हणजे चौकोन शेपमध्ये आपली इथं बॅग दिसते, पण मी इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला आता इथं डबल टिप टाकून घ्यायची आहे। तर हे बघा व्यवस्थित अशी आपल्याला टिप टाकायची असते। तर आपल्या मशीनमध्ये आपल्याला दोघं साईडने कापड व्यवस्थित असं लावायचं असतो। तर आता इकडच्या बाजूला आपण जे आपलं हे पार्ट आहे मोठंवालं पार्ट ते आपलं वरून येणार आहे, छोटंवालं पार्ट आपल्या इथं खालून येणार आहे, म्हणजे आपल्याला मस्त छान अशी तिथंसुद्धा राऊंड शेपमध्ये टिप टाकायची आहे। थोडं जाड कापड असल्यामुळे आपल्याला थोडंसं हे सांभाळून करायचं असतं काळजीपूर्वक, कुठंच आपला इथं तर कपडा म्हणजे चून वगैरे पडण्याचा प्रश्नच नसतो। बॅग एकदम फिनिशिंगमध्ये आपली इथं तयार होणार आहे। तर इथंसुद्धा आपल्याला बरोबर गोल आकारावरती हळूहळू राऊंड शेप असा घ्यायचा असतो।
एक इंच कापड़ असल्यामुळे थोड़स कड़क है, पण बॅगला एकदम छान असा लुक आपला इथं मिळणार आहे। एकदम रेडीमेड सारखी आपली बॅग ही तयार होणार आहे। तर तिथं सुद्धा आपल्याला डबल टिप टाकायची आहे, लक्षात असू द्यायचं। व इकडची बाजू जी आता आपली मोकळी राहिलेली होती तिथं आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। तर आपण हे राहू दिलेलं होतं मोकळं, कारण का तर आपला हा जो एक्स्ट्राचा काही कापड उरत आहे तो आपला असं बाहेर निघून जातो, म्हणजे आपल्याला तो कट करता येतो व आपल्या बॅगला एकदम छान अशी फिनिशिंग येते। इथं जो आपल्या शिवण्यात कमी जास्तपणा झालेला असतो तो आपला इथं बरोबर असं बाहेर निघून जातो। तर आपलं 2-1 इंचापर्यंत जास्तचं भरलं ते आपण कट करून घेतलं व डबल टिक टाकून अशा प्रकारे आपली बॅग आहे। आता आपण चेनकडूनच आपण तिला मोकळी करणार आहे। चेन उघडून आता आपण हे जे टोक आहेत ते टोक काढून घेऊ। आधी व्यवस्थित आपल्याला टोक काढायचे आहेत, छानपैकी टोक काढून घ्यायचे। तसंच आता आपल्याला संपूर्ण ही जी बॅग आहे ती आता व्यवस्थित अशी पलटवून घ्यायची आहे व आपल्या हाताच्या मदतीने आपल्याला जे आजूबाजूचे गोल आपण लावून घेतलेले आहेत त्यांनासुद्धा व्यवस्थित, हे बघा एकदम परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये हे बॅग आपली दिसत आहे। तर एकदम झटकेपट मी तुम्हाला बॅग कटिंग व स्टिचिंग तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने असं दाखवलेलं आहे। तुम्ही बघू शकता बॅग किती सुंदर आपली तयार झालेली आहे। तर आता आपली इथं बॅग तयार झाली, आता आपली इथं शो बटन लावायचे आहे। शो बटनसाठी मी इथं चॉकने मार्किंग करून घेत आहे। चॉकने मार्किंग करून आपल्याला इथं कटरच्या मदतीने असं कट करून घ्यायचं आहे। छोटे छोटे आपल्याला इथं कट लावायचे आहे, जास्त मोठा कट नका लावू। त्यानंतर आपल्याला त्याच्यातून शो बटन जे आहेत ते असे आतमध्ये टाकायचे आहेत। हे शो बटन आपल्याला बॅगला लावण्यासाठी असतात। तर आपण त्यांना आतल्या बाजूला असे जे दोन टोक असतात त्याचे ते आपल्याला इकडे तिकडे असे फाकून घ्यायचे आहेत व त्यांच्यावरून प्रेस करून घ्यायचे आहे छानपैकी, की जेणेकरून आपलं बटन निघायला नको। अशाच पद्धतीने आपण सर्व बटन व्यवस्थित करून घेतलेले आहेत। तर बटन लावल्याने आपल्या बॅगला अजून खूप सुंदर असा लुक आलेला आहे। खूप सुंदर अशी बॅग आपली इथं तयार झालेली आहे। शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझी बॅग कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंटने। तसं चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।